नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शाह. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बीजेपी विरोधात देण्यात आले पोलीस ठाणे येथे अर्ज. आज दिनांक 22 मे 2023 रोजी सत्ताधारी भाजप पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री जयंतराव पाटील साहेब यांना ईडी या तपास यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचा आणि बदनामी करण्याचा जो प्रकार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे असा दावा राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आलेला आहे. त्याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे माढा तालुक्याचे आमदार आदरणीय माननीय श्री बबनराव शिंदेसाहेब व माढा तालुक्याचे युवा नेते आदरणीय माननीय श्री रणजित भैयासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री संभाजी पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा तालुका यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी युवक सरचिटणीस माढा तालुका अध्यक्ष प्रणित भैया शिरढोणे टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे माननीय पवार मॅडम पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित माननीय संभाजी पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा तालुका माननीय अनिल तोडकर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ओबीसी माननीय संजय मिस्किन महाराष्ट्र पोलीस न्यूज संपादक धनंजय काळे साहेब तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस माननीय अप्पासाहेब पाटील तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस माननीय संतोष पाटील तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस माननीय अतुल कासवेद उपाध्यक्ष ओबीसी सेल माननीय भजनदास गायकवाड पाटील तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आदित्य जाधव सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा तालुका प्रणित शिरढोणे सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा तालुका मंगेश देशमुख टेंभुर्णी शहर अध्यक्ष संतोष लोंढे कार्यकारिणी सदस्य पिंटू लोंढे कार्याध्यक्ष टेंभुर्णी शहर शंभूराजे देशमुख सोशल मीडिया टेंभुर्णी शहर भालचंद्र पाटील माननीय भालचंद्र झुंजारे.